तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण जातोय आता पुण्यामध्ये. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. सिंहगड रस्ता इथं 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. महापालिका कर्मचारी, प्रशासन आणि पोलीसही मात्र या सर्व पार्श्वभूमीवरती गायब असल्याची माहिती आता समोर आली आहे. या सोसायट्यांमध्ये तब्बल 200 लोक अडकले होते, मात्र मदतीसाठी कोणतीही यंत्रणा नाही. यामध्ये एकता नगरी, सिंहगड रोड, द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, श्याम सुंदर या सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं कळतंय. पार्किंगमध्ये पाणी असल्यामुळे आणि पाणी आल्यामुळे वाहनांचं अतोनात नुकसान झालंय अशी माहिती सध्या हाती येते. आपण ही पुण्यातली दृश्य पाहतोय. न्यूज 18 लोकमतची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे. सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय, मात्र कुठलीही यंत्रणा तिथे सज्ज असलेली दिसून येत नाहीये. एकता नगरी परिसरात आहे. इकडच्या लोकांनी मला फोन केले की पाणी आलेलं आहे. इथे येण्याआधी मी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केले, आरोग्य विभागात फोन केला आणि फायर ब्रिगेड स्टेशनमध्ये सुद्धा फोन केला. त्यामध्ये उमरटकर साहेबांचा मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. ते स्वतः इथे आले, त्यांची टीम सुद्धा इथे आलेली आहे. परंतु दरवर्षी पाणी सोडण्याआधी सूचना दिल्या जातात, तशा कोणत्याही सूचना इथं दिल्या गेल्या नाहीत. पाणी सोडलेलं आहे आणि आता ह्या लोकांची तारांबळ उडाली. प्रत्येकाला गाड्या काढाव्या लागतात. पुढे जी दुकानं आहेत त्यांच्या त्या दुकानांमध्ये पाणी शिरलंय. ग्राउंड फ्लोरला जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटमध्ये पाणी शिरलंय. किती इमारती पाणी खाली गेले? आता इथे तुम्ही बघू शकता ही द्वारका जी आहे ही पूर्ण इमारत पाण्याखाली गेलेली आहे. इथे तुम्ही बघू शकताय. वॉर्निंगला कोणी आलं नाही. पुढे जलपूजन सोसायटी आहे, शारदा सरोवर आहे, तिथे पाणी गेलेलं आहे. पूर्वनियोजन ह्याचं कधीही केलेलं असतं दरवर्षी, ह्यावेळेला तसं पूर्वनियोजन केलं गेलं नाहीये पुणे महानगरपालिकेकडून. तर पुण्यात पावसाचा जोर वाढला असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळांना आता सुट्ट्या जाहीर केल्या.